झटपट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहे पोळीची चाट. त्यासाठी दोन पोळ्या घेतल्या मी, यांचे असे प्रकारचे तुकडे केले. आता आपण यांना तळून घेणार आहे. इथे तेल गरम झालं आहे. आता आपण या पोळीच्या तुकड्यांना तळून घेणार आहे. पोळीचे पीसला आपण कडक तळून घेणार आहे. एकदम कडक तळून घेतले आपण. सर्व पोळीचे तुकडे तळून घेते. ह्या चपात्या आपण तळून घेतल्या आहे अशा मस्त क्रिस्पी. आता ह्या चपात्यांना आपण थोडंसं क्रश करून घेणार आहे. असं पापडी चाट बनवतो ना, तसं पापडीची गरज नाही आहे. शिळ्या पोळ्या असल्या तर ही चाट तयार होते. तोडून घेतले. कांदा टाकून घेणार आहे. टोमॅटो टाकून घेणार आहे. कोथिंबीर टाकून घेणार आहे. जिरा पावडर टाकून घेणार आहे. थोडा काळा मीठ टाकून घेणार आहे. थोडा लाल मिरची टाकून घेणार आहे. चाट मसाला टाकून घेणार आहे. मिक्स करून घेणार आहे. चाटला सर्व करून घेणार आहे. अशा प्रकारे ही चाट आपली तयार झाली आहे. या चाटमध्ये तुम्ही दही, चिंचेचं चटणी किंवा हिरवी चटणी हे सर्व टाकून पण खाऊ शकता. पण मी हे सर्व करून घेतलं आहे. जर तुम्हाला लेफ्टर चपातीची चाट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा सर्वांचा धन्यवाद.